देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करण्याचं काम खासदार रामदास आठवले आरपीआयच्या माध्यमातून करतायत. दौंड तालुक्यातील पक्ष संघटना मजबूत केल्यानं आज रवींद्र कांबळे यांची दौंड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचं यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितलंय. ते दौंड तालुका कार्यकारिणी सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष असित गांगुर्डे, राज्य महिला अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आणि आघाडी राज्य सरचिटणीस खाजाभाई शेख, पुणे शहर अध्यक्ष शैलेश चव्हाण उपस्थित होते. अध्यक्ष रवींद्र कांबळे लिंगाळी, सरचिटणीस अजय गायकवाड कडेठाण, कार्याध्यक्ष गणेश साळवे रावणगाव, उपाध्यक्ष रामभाऊ कदम भांडगाव, उपाध्यक्ष रवनाथ गायकवाड कुरकुंभ, उपाध्यक्ष दशरथ मोरे देऊळगाव गाडा, उपाध्यक्ष विशाल जगताप बोरीबेल, संघटक दीपक शिंदे हातवळण, सचिव कैलास कांबळे स्वामी चिंचोली या लोकांची कार्यकारिणीवर निवड झाली असून पक्ष संघटनेचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून दौंड तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रवींद्र कांबळे यांनी सांगितलंय. वाजिद बागवान, स्टार महाराष्ट्र न्यूज, दौंड.